शहरात गेल्या 3 दिवसात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत सत्ताधारी गट सत्ताधारी पक्षातील समर्थकांच्या अतिक्रमणाला संरक्षण देऊन सामान्य जनतेचे अतिक्रमण काढण्यात आले असा आरोप पालिकेतील जन आधार विकास पार्टीने केला आहे. समतावादी धोरणानुसार सर्व अतिक्रमणे काढावीत या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून 17 ठिकाणच्या अतिक्रमणांची माहिती शुक्रवारी प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आली. सत्ताधारी वर्गाने आपल्या सोयीनुसार समर्थक व्यक्तींना अतिक्रमण विरोधी मोहीम संरक्षण दिले तर सर्वसामान्य नागरिकांचे अतिक्रमण काढण्यात आल्याच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पालिकेने बद्री प्लॉट मधील अष्टभुजा बहुउद्देशीय संस्थेची व्यायामशाळा रवींद्र सपकाळे यांचे संपर्क कार्यालय युवराज पाटील यांचे दुकान केवळ आकसबुद्धीने पाडले घरकुलातील लोकांना बाहेर काढल्याने जन आधार विकास पार्टीने याचा निषेध नोंदविला आहे. जे त्यांचे संसार उद्ध्वस्त करायचे त्यांचा रोजगार उद्ध्वस्त करायचा आणि त्यांना देश घडीला लावायचा त्याच्यामुळे काय झालं की आता सत्ताधारी वर्गाला वाचवायचं याच्यामुळे सर्व जनतेमध्ये भुसावळ शहरामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि हा जर प्रचंड असंतोष जर या ठिकाणी जर फुटला तर या ठिकाणी कायदा शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि याला पूर्णपणे जे यांचे जे धोरण आहे हे चुकीचं धोरण जबाबदार आहे. कारण की जनविरोधी तुम्ही धोरण राबवताय, गरीब विरोधी तुम्ही धोरण राबवताय आणि सत्ताधाऱ्यांना पाठीशी घालताय. म्हणजे गरिबांचं अतिक्रमण हटाव, बेरोजगारांचं अतिक्रमण हटाव, स्वयंरोजगार करण्याचं अतिक्रमण हटाव, गरिबांना उद्ध्वस्त करा ते अतिक्रमण हटाव आणि जे सोयीनुसार जे अतिक्रमण आहे ज्यांनी केलेलं सत्ताधारी वर्गाने त्यांचं अतिक्रमण त्या ठिकाणी बचाव. म्हणजे एकीकडे बचाव आणि दुसरीकडे हटाव आणि त्या ठिकाणी अधिकारी म्हणतात आम्हाला वरचं प्रेशर आहे, सत्तेचं प्रेशर आहे. मग आपण ज्यावेळेस इतकं प्रेशर मध्ये नाही राहिलं पाहिजे. एक विनंती आहे म्हणजे अधिकाऱ्यांना माझी की त्यांनी असं प्रेशरचं नाव नाही घेतलं पाहिजे. बीटी पासून काय म्हणतात की मला प्रेशर आहे, मला बरोबर अमृत योजनेच्या निविदेतील 12% अधिक रकमेमुळे पालिकेवर तब्बल 10 कोटींचा बोजा पडणार होता. दरम्यान जैन इरिगेशनने 5% दर कमी केल्याने योजनेच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी माहिती आमदार संजयभाऊ सावकारे, नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे, उपनगराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमृत योजनेतील निविदेत सर्वात कमी दराची निविदा असलेल्या जैन इरिगेशन कंपनीने 12% अधिक दराची निविदा भरली होती. यामुळे पालिकेवर 10 कोटी रुपयांचा बोजा पडणार होता. या प्रकरणी नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे, उपनगराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी, मुख्याधिकारी बीटी बावीसकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून 5% दर कपात केली. याबाबत कायदेशीर सर्व बाबी पूर्ण करण्यात आल्या. आता या कंपनीला वर्क ऑर्डर देऊन काम सुरू होणार आहे. भुसावळ पालिकेला जिल्ह्यात सर्वात प्रथम तर राज्यात 3 क्रमांकावर अमृत योजनेचे काम सुरू करण्याचा बहुमान मिळाला आहे असे आमदार सावकारे यांनी सांगितले. अमृत योजनेच्या माध्यमातून आगामी 50 वर्ष टिकेल अशी योजना साकारण्यात येणार आहे. यात पंपिंग हाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, 11 जलकुंभ, मेन रायझिंग सह 230 किलोमीटरच्या पाईपलाईन असे भव्य स्वरूप या योजनेचे राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणि एक मोठ्या योजनेला या भुसावळ शहरामध्ये सुद्धा प्रमाणे मला आमच्या पूर्ण नाशिक डिव्हिजनमध्ये भुसावळ एक असं नगरपालिका की जिथे या योजनेला सुरुवात होते त्याच्या आधी फक्त धोरण नगरपालिका की ज्याच्यामध्ये या अमृत योजनेला टेंडर पास होऊन वर्क ऑर्डर दिल्या गेल्या असं धोरण नगरपालिका महाराष्ट्रात मला वाटतं फक्त आणि तिसरी नगरपालिका आपली की एवढ्या मोठ्या योजनेची सुरुवात होते. मला आनंद आहे की पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आम्ही निवडणुकीच्या वेळेला वचन दिलेलं होतं की भुसावळकरांना पिण्याचं शुद्ध पाणी देऊ म्हणून त्याची सुरुवात या योजनेच्या माध्यमातून होते आणि योजनेचं सगळं डिटेल नगर अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतीलच की याच्यामध्ये काय काय आहे ते. त्याच्यामध्ये अजून एक टप्पा आहे नवीन बंधारा बांधणे हा ज्याची मीटिंग पुढच्या आठवड्यात मंत्रालयामध्ये डेप्युटी सेक्रेटरी यांनी लावलेली आहे. 17 तारखेला जो आम्ही शब्द दिलेला होता की घर घर कचरा संकलनाची सुरुवात आणि भुसावळ शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत जो डंका पिटला गेला या सर्व गोष्टी आता मार्गी लागणार आहे. 17 तारखेला त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम अष्टभुजा देवी जवळ ठेवण्यात आलेला आहे. 17 तारखेला हो परवा व त्या दिवशी
आपले पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस आहे आणि स्वच्छ भारत व स्वच्छतेची सुरुवात ही मोदी साहेबांनीच आपल्या देशामध्ये आज रोजी प्रकर्षाने लावून धरलेली आहे. त्यासाठी त्या शुभमुहूर्तावर भुसावळ शहराच्या स्वच्छतेचं काम हे सुरू होणार आहे. जळगाव जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथे शिवसेनेतर्फे सत्कार आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघात होत असलेल्या या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, बानगुडे यांच्यासारखे दिग्गज नेते यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाकडे सर्वांचे चांगले लक्ष लागून होते. विधानसभा निवडणुकीमध्ये युती तुटल्यानंतर खडसे आणि चंद्रकांत पाटील यामध्ये चांगलीच लढत रंगली होती. अल्पशा मतांनी पराभूत झालेले चंद्रकांत पाटील यांना आणि त्यांच्या शिवसेनेला पुढील निवडणुकीत आपल्याला नक्की यश मिळेल अशी आशा आहे. यामुळे आपली ताकद दाखवण्याची संधी सेनेला वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाली होती. संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा देणारी विविध पोस्टर लावून सेनेतर्फे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढच्या निवडणुकीत तेच आमदार राहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहर 100% पुनर्वसन कसं होणार, काही काम लागत नाही. चार टप्प्यांमध्ये पुनर्वसन होऊन जुन्या गाव नवीन गावामध्ये आलेलं आहे. या नवीन गावामध्ये पुनर्वसन होत असताना जुन्या गावाची बाजारपेठ पण पुन्हा होऊ शकली नाही. बाजारपेठची ही स्थिती आहे की मुक्ताईनगरमध्ये मागे आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं, मुक्ताईनगरमध्ये एकही कॉम्प्लेक्स नाही. आज आम्ही एखादा सार्वजनिक उपक्रम करण्यासाठी किंवा सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी मुक्ताईनगरच्या मध्यभागी किंवा अतिशय हार्ट ऑफ सिटी असा एकही सार्वजनिक जागा एकवार केलेली नाही. ईश्वरप्पाने सांगितलं की जर आता पाऊस येत असेल तर एखादा डोम असेल ना मुक्ताईनगरमध्ये, त्या डोममध्ये काय काम घ्या. अरे मुक्ताईनगरवाल्या डोमात माहिती काय आहे. माझे पदाधिकारी आणि मित्रांनो, सर्वप्रथम चंद्रभावांना मी मनापासून अभिचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छितो. मला वाटतं आजचा हा सगळा उत्साह आणि जवळजवळ भुसावळपासून मी मुक्ताईनगरपर्यंत येतोय, आपले पोस्टर, बॅनर, होर्डिंग आणि कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावरचा वसंत दर्शनाचा उत्साह बघून मला वाटतं 2019 चंद्रभैरव तुम्ही 100% खर तर चंदू भैया एकदा निवडणूक लढले, मागच्या वेळेस त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली, 76,000 मतदान चंदू भैयाला पडलं. आपल्याशी बोलताना आणि आपल्याला ऐकताना या ठिकाणी जे आज केलेलं काम आहे किंवा आजचा वाढदिवसाचं वातावरण आज आणि आबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी पण मी वाढदिवसाला आलो होतो तेव्हा जवळपास 25,000 वरती लोकांची गर्दी होती आणि मी चंदूभाईंचं ऐकत असताना थोडं लक्षात आलं की ते म्हणले मी नर्वस झालो. वर्षभरामध्ये मला चढ उतार आले, आपलं आयुष्यच बहु संघर्षात चाललंय आणि आपल्याला संघर्ष नसला तर आपल्यालाही करमत नाही. आपण बाई माणसावर कधीच टीका करत नाही, आपण मर्दावरच टीका करतो. त्यामुळं आता काय बाकी सगळं आवरलं गेलंय. आता आबांनी आपल्याला आशीर्वाद दिल्यामुळे, कारण की माझ्यापेक्षा ते राजकारणात ज्येष्ठ आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करून आरोपींना तातडीने अटक करावी यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय मजदूर सेना, श्री छत्रपती सेना आदी विविध 10 संघटनांतर्फे रेल रोको आंदोलनासह जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष व भुसावळ येथील नगरसेवक जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यात दुपारी 1:50 डाऊन लाईनची काशी एक्सप्रेस सुमारे 5 रोखली. यानंतर मोदी सरकार विरुद्ध घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन पार्टी, श्री छत्रपती सेना, भारतीय औडपसम क्रांती विविध 10 संघटनांच्या वतीने या देशामध्ये गौरी लंकेश हे जे आमचे ज्येष्ठ पत्रकार आहे यांची जी दिवसा ढवळ्या या देशामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे
त्यांचे आरोपी या देशामध्ये मोकाट फिरतायत, त्यांना आतापर्यंत केंद्र सरकार अटक करू शकलेलं नाही आहे, मोदी सरकार या ठिकाणी त्यांना अटक करू शकलेलं नाही आहे. पूर्वी देखील या ठिकाणी कलबुर्गीची हत्या झाली, पानसरे साहेबांची हत्या झाली, दाभोळकर साहेबांची हत्या झाली. ही चौथी हत्या या देशामध्ये आहे आणि एवढं गंभीर प्रकरण असताना देखील या देशामध्ये या संदर्भात व्यक्ती स्वातंत्र्याची गडचिपी करण्याचा प्रयत्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिलेले आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहेत, परंतु या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करते आहे. म्हणून त्यांच्या धिक्कारार्थ निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही रेल रोको आंदोलन जळगावला या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करतो आहोत. आणि रेल रोको आंदोलनचं आमचं हे आव्हान आहे की सीबीआय चौकशी करा, सीबीआय चौकशी करा, आरोपीला अटक करा, आरोपी मोकाट फिरतायत या देशामध्ये. अशा पद्धतीने जर राज्य जर सुरू असेल हुकुमशाहीचं, तर हे सर्व राज्याला आमचा विरोध आहे. आणि सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी आणि या ठिकाणी आरोपीच्या अटकेसाठी हे रेल रोको आंदोलन करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालो आहोत. बुलढाणा जिल्हा जमियत उल्माच्या नेतृत्वात बुलढाणा येथील इकबाल चौकातून विशाल मुकमोर्चा सुरू झाला. मुख्य मार्गावरून होत जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचं निवेदन देण्यात आलं. सदर निवेदनात नमूद करण्यात आलंय की कोणताही धर्म हिंसेचं शिक्षण देत नाही. आज बर्मा या देशात राहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिम व इतर धर्मीय अल्पसंख्याक समाजाच्या लहान मुले, महिला, वृद्ध व युवकांची निर्घृणपणे हत्या करण्यात येत आहे, तसेच त्यांना जिवंत जाळण्यात येत आहे, त्यांच्या संपत्तीची लूट करण्यात येत आहे. या अन्याय अत्याचाराला कंटाळून हे लोक आपलं जीव वाचवण्यासाठी बर्मा सोडून ना इलादस्तो शेजारील देशात प्रवेश करत आहे. या अन्यायग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी भारत शासनाने आपलं मन मोठं करून त्यांना भारत येण्यासाठी सहकार्य करावे, जेणेकरून शोषित पीडित रोहिंग्या मुसलमान व इतर लोकांना आपला जीव वाचवून ते शांतीने राहता येईल. भारत सरकार आपली नैतिक जबाबदारी समजून आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांना सोबत घेऊन बर्मा सरकारवर दबाव आणून रोहिंग्या मुसलमानांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी बुलढाणा जिल्हा जमियत उल्माचे सर्व पदाधिकारी, जिल्हाभरातून आलेले मौलाना, सामाजिक नेते यांची उपस्थिती होती. आज जो बुलढाणा जिले के मुसलमान यहाँ पर मुसलमान के अलावा तमाम और दूसरे धर्म के लोग भी इस मोर्चे के अंदर शामिल हुए और कलेक्टर साहब को एक मेमोरेंडम दिया. उसकी वजह यह है कि आज बर्मा मुल्क के अंदर वहाँ के शहरियों के साथ वहाँ की फौज और वहाँ की जनता ऐसे जुल्म सितम ढा रही है कि जिसका बयान करना मुश्किल है. और वहाँ पर गले खोद करके छोटे छोटे मासूम बच्चों को उसके अंदर डाल दिया जा रहा है और बुलडोजर से, जेसीबी से उसको मट्टी के जरिए से बंद कर दिया जा रहा है. बच्चों को ग्राउंड के अंदर में लेकर के उन पर पेट्रोल और घासलेट डाला जा रहा है और उससे आग लगाई जा रही है और वो हंस के देख रहे हैं. मकानों से लोगों को निकाल कर उनके मालो असबाब को लूट लिया जा रहा है और उसके बाद हजारों मकानों को तबाह और बर्बाद और आतिशजनी आग लगा करके ख़त्म किया जा रहा है. अब यह ऐसे मुसलमान और वहाँ के जितने भी रोहिंगी हैं उसमें मुसलमान भी हैं, हिंदू भी हैं, बौद्ध भी हैं, सभी लोग हैं, तो वो वहाँ से निकल कर पड़ोसी मुल्कों के अंदर 3 लाख से ज़्यादा जा चुके हैं. तो ये ऐसे लोगों के लिए आज हमारी हुकूमत को चाहिए था कि वो अपने तौर पर खुद होकर के ये कहती है, हमें ये निवेदन देने की जरूरत नहीं पड़ती, लेकिन हमारे मुल्क के जो प्रधानमंत्री जी हैं उन्होंने अभी तक के खामोशी इख्तियार कर रखी है. उन्होंने कुछ नहीं कहा. उनको जगाने के लिए, नींद से बेदार करने के लिए बुलढाणा जिले के मुसलमान, हिंदू और बौद्ध ये सभी यहाँ पर शामिल हुए हैं कि ये हमारा निवेदन प्रधानमंत्री जी को दिया जाए. आज देश में पूरी भारत देश में पूरा आज एक बार फिर से कुछ अंतर्राष्ट्रीय चीज़ों को लेकर एक चिंतन और चर्चा और चिंता जताई जा रही है. कोरिया में भी कुछ चल रहा है, युद्ध में एक स्थिति पैदा करने का प्रयास चल रहा है और बर्मा में भी अशांति का माहौल फैला रहे हैं. तो पूरे विश्व में शांति हो, ये पैगाम भारतवासियों का है और इन सारे भारतवासियों के तमाम बिरादरी के समाज के लोग आज कलेक्टर के पास इसी भावना को लेकर आए हैं कि रोहिंग्या जो एक तबका है जिसमें विविध जाति के, जनजाति के और धर्म के लोग हैं, इन पर जो बर्मा में चल रहा हुआ जुल्म है उसको रोका जाए. और ये रोकने के लिए भारत खाली देखते ना रहे, तो भारत इसके बारे में बयान करने तक सीमित ना रहे, तो भारत इसके बारे में ये मसला अंतर्राष्ट्रीय स्तर पे उठाए. 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
स्वतंत्र सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामची परिणिती 1948 मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. तो दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांची राजवट संपली आणि भारतास स्वातंत्र्य मिळाले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यात जोडण्यात आला. 1 मे 1960 पासून नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला. स्वातंत्र्यपूर्वी मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैदराबाद राज्यांचा भाग होता. भारतीय स्वतंत्र लढ्याच्या बरोबरीने हैदराबाद मुक्ती संग्राम लढला गेला. स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ हे हैदराबाद मुक्ती संग्रामचे अर्धव्यूह होते. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे मराठा मुक्ती संग्रामात पहिले बळी ठरले. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या 13 महिन्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा मुक्तीसाठी गोविंदराव पानसरे यांचा पहिला बळी गेल्याची नोंद इतिहासात आहे. वयाच्या 33व्या वर्षी पानसरे यांची अर्जापूर भागात हत्या झाली. 21 ऑक्टोबर 1946 रोजी बिलोलीच्या न्यायालयातून धर्माबादकडे जात असताना राजकाराच्या जुलमी सत्ताधाऱ्यांनी त्यांची हत्या केली. त्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे म्हणून 1984 मध्ये अर्जापूर येथे स्मारक उभारण्यात आले. याशिवाय धर्माबाद शहरातही त्यांचं स्मारक आहे. सर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बदनापूर या ठिकाणी त्यांचा मूळ जन्म झाला आणि त्यांचे जे मामा होते ते स्टेशन मास्टर म्हणून धर्माबाद या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर रुजू झाले आणि यानंतर सगळं बालपण हे त्यांच्या मामाने केलं आणि लहानपणीच पानसरे यांचे आई वडील वारल्यामुळं त्यांना वाली कोणी नव्हते आणि त्यांचं संगोपन त्यांच्या मामाने केलं आणि इथंच पानसरेची कर्मभूमी ठरलेली आहे. आणि यानंतर पानसरेंनी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य त्यांनी सुरुवात केलं आणि या सामाजिक कार्यामध्ये त्या काळामध्ये निजामाची राजवट होती सर, या राजवटीमध्ये निजामाच्या विरुद्ध शेतसरा आणि अनेक प्रकारचा अन्याय या ज्या सगळ्या गोष्टी व्हायच्या याच्या विरोधामध्ये काँग्रेस सेवा दलामध्ये त्यांनी पदार्पण करून पुढचं शिक्षण त्यांनी हैदराबादला घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्यांचा युवकाशी संबंध आला आणि या ठिकाणी हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्य सेनानी या सगळ्या लोकांच्या सहवासामध्ये काम केलं. आणि ओढा नागनाथ येथे राज्यातील शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी कर्जमुक्ती करावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासकीय विश्रामगृहापासून निघालेल्या मोर्चात आमदार जयप्रकाश मुदंडा, जिल्हा प्रमुख संतोष बांगर, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शिवरानी नरवाडे, दिलीप बंगर, साहेबराव देशमुख, बाजीराव सवडकर, राजेश पाटील, रामेश्वर शिंदे, जी डी मुळे, अनिल देशमुख, अनिल देव, सुनील काळे, संतोष देवकर, सखाराम उमाळे, कडुंजी भवर, तौफिक कुरेशी, महादेव गोरे, राहुल दंतवार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार काल आम्ही हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी याकरिता उद्धव साहेबांनी आम्हाला जे आदेश दिला होता त्यांच्या आदेशानुसार आम्ही हिंगोलीमध्ये भव्य असा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यावर नेलेला आहे. माननीय संतोषजी बांगर जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते. हा आमचा आंदोलनाचा 3रा टप्पा आहे. या अगोदर आम्ही DDR ऑफिस समोर मुंडन आंदोलन, त्या अगोदर आम्ही सर्व मध्यवर्ती बँकेवर ढोल बजाव आंदोलन केलं आहे व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यावर दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या अनुषंगाने आम्ही हा मोर्चा काढलेला आहे व या मोर्चासाठी सर्व शिवसैनिक पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या भारतामध्ये स्वच्छताकरिता विविध मोहीम राबविण्यात येत आहे याची जाणीव करून देण्यासाठी विविध माध्यमातून देखील NGO, स्वयंसेवी संस्था, मंडळे व नागरिक अशाच काही स्वच्छताकरिता समाज जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून सामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतः स्वच्छतेकरता कार्य करत आहे. अशातला एक युवक RPD रोड RPF बॅरेक समोरील अशोकनगर वार्ड परिसरात नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करीत आहे. जे नागरिक आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त अस्वच्छता ठेवतात अशा नागरिकांचा त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना स्वच्छतेची जाणीव करून दिली. या युवकाने घरोघरी जाऊन गुलाब वाटप केले. विनोद प्रभाकर वानखेडे यांनी लोकांना जास्त प्रमाणात स्वच्छतेकडे वळावे या उद्देशातून हे समाज कार्य केलेले आहे. आज आपण आपल्या अशोकनगर वाडामध्ये फुल का वाटप केले? मी याच्या करता केले की इथले लोक नाही का साफसफाईच्या बद्दल म्हणजे त्याला काहीच माहिती नाही. साफसफाई करायला पाहिजे वाडामध्ये
आजूबाजूला घर नको करायला पाहिजे, त्याच्याने बीमारी टायफॉइड ते होतंय, मग हे लोकायला एवढं समजत नाही. मी त्याला सांगून सांगून थकून गेलो, मग हे लोक काही समजत नाही आहे. मी त्याच्याकरता हे अभियान राबवलं आहे.